शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। राष्ट्रीय काँग्रेस मध्ये गेली कित्येक वर्ष मी काम करत आहे, मात्र आता वयोमानामुळे मला पक्षाला वेळ देणं शक्य नाही, त्यामुळे मी माझ्या स्वच्छन राजीनामा देत असल्याची माहिती वळीवंडेतील बाळकृष्ण कदम यांनी दिली आहे। मी असं जाहीर करतो, मी बाळकृष्ण शंकर कदम, मुक्काम वळीवंडे, कदमवाडी, तालुका देवगड। मी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून रिटायर झालो। रिटायर झाल्यानंतर मी एक काहीतरी कार्य करावं म्हणून ह्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षामार्फत मी माझं कार्य सुरू केलं। परंतु आज ही 15-20 वर्ष मी कार्य करीत असताना मला ज्या ज्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, त्याचप्रमाणे आमच्या गावाला जो निधी दिला गेला, आता सध्या तो राणे कुटुंबाने दिला, राणे साहेब, नारायण राणे साहेब, माननीय आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी आम्हाला इथं जवळजवळ 35 लाख रुपये आमच्या वाढीसाठी निधी दिला आणि गावासाठी पण त्यांनी खूप निधी दिला। त्यामुळे मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थोडा मी त्यांना पाठिंबा दिला की बाबा मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी कोणापासून दडवलेलं नाही किंवा माझ्यावर लबाड येऊ नये म्हणून खोटं पण बोललो नाही, पण निधी दिला राणेसाहेबांनी म्हणून मी त्यांना थोडी मदत केली। पण मी माझा पक्ष काय अद्याप सोडलेला नाही। आता काय झालं आहे की वयोमानाप्रमाणे मला हे काम जमत नाही, हे काम जमत नाही हे वयोमानाप्रमाणे मला कोणी बाबा त्रास दिलेला आहे किंवा मला कोणी छळ केलेला आहे किंवा एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला दमदाटी दिलेली आहे असा काहीच नाही, किंवा कुठल्या राजकीय पक्षावर, राष्ट्रीय काँग्रेस म्हणा किंवा इतर पक्षांवर माझा राग नाही। तर मी हे वयोमानाप्रमाणे मला आता नाही जमत म्हणून मी आता राजकारणाचा संन्यास घेत आहे। आणि आज या समयी मी मला ज्याने ज्याने मदत केली, ते संभाजी साटम, अमित साटम, संदीप साटम आणि जोगल साहेब, त्याचप्रमाणे आमचे नंदू देसाई, बंडू सावंत, माझ्या वाडीतले माझे सहकारी विठ्ठल कदम, गंगाबाई कदम, स्वप्नाली कदम, त्याचप्रमाणे प्रकाश सावंत, अशी ही जे माझी सहकारी मंडळी आहेत, ह्यांनी पण मला कठीण प्रसंगामध्ये ह्या राजकारणात पण मदत केली। तर आता ह्या समय मी त्या ह्या लोकांचे पण आभार व्यक्त करीत आहे। माझी पत्नी हिनं पण मला साथ दिलं, कधी बाबा राजकारणात जाऊ नका किंवा हे काय असं काय करू नका असं नाही सांगितलं, तिनं पण मला साथ दिली, म्हणून ह्या सर्वांचे मी आज आभार व्यक्त करतो। आणि मला, मी स्वच्छेने सांगतो की मला कुणीही त्रास दिलेला नाही। आता आपल्या आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहे माननीय मनसेकर साहेब, यांना मी आज राजीनामा पाठवित आहे आणि सर्वांचा मी प्रेमानं निरोप घेत आहे। तर कोणी काही राग मनात धरू नका, माझी काही चुकभूल असेल तर मला माफ करा आणि मी सर्वांचे आभार मानतो। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।